रायगड लोकसभा निवडणूक प्रचारातील रंगत वाढत चालली आहे. रायगड रत्नागिरी येथील जनतेवर संकट आले तेव्हा अनंत गीते कुठे होते असा सवाल महिला बालविकास मंत्री अदित तटकरे यांनी उपस्थित केला आहे. रोहा येथे आयोजित भाजपच्या बूथ कार्यकर्ते मेळाव्यात ते बोलत होत्या. निसर्ग चक्रीवादळ आलं, चौकी चक्रीवादळ आलं, कोविड सारखं संकट आलं, महाड चिपळूणमध्ये महापूर आला, पण एका पराभवाने आपल्या संपूर्ण मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणारा खासदार आपल्याला नको आहे. जनतेने 6 वेळा खासदार म्हणून संधी दिली परंतु त्याची जाणीव त्यांना राहिली नाही अशी टीका आदिती तटकरे यांनी केली आहे. एका पराभवाने जनतेला वाऱ्यावर सोडणारा उमेदवार रायगडकर स्वीकारणार नाही असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. लोकांना आपण ज्या वेळेला एखाद्या नेतृत्वाला एखाद्याला खासदार म्हणून काम करण्याची संधी देत असतो त्यावेळेला त्या खासदारांनी प्रतिनिधित्व करत असताना आपले 4-10 प्रश्न सोडवावे ही एक माफक अपेक्षा त्या निमित्ताने कार्यकर्ते आणि मतदारांची असते. निसर्ग चक्रीवादळ आलं, चौकचे चक्रीवादळ आलं, कोविड सारखं संकट आलं, महाडमध्ये महापूर आला, चिपळूणमध्ये महापूर आला, त्यावेळेला एका पराभवानी आपल्या संपूर्ण मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणारा उमेदवार हा आपल्याला नको आहे. 6 वेळा त्यांना संधी दिली पण याची जाणीव त्यांना राहिली नाही. एका वेळेला पराभव झाला तर आपण सगळ्याच आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या मतदारांना वाऱ्यावर सोडणारा हा उमेदवार निश्चितपणाने या ठिकाणी त्याला रायगडवरती त्या ठिकाणी पाठबळ देणार नाही अशी खात्री तुम्हाला सर्वांनाच आहे. म्हणून